नमस्कार, मी ईशा जगताप. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासून घडलेल्या ठळक घडामोडींवर. काँग्रेस पक्षाने आज भाजपावर जबरदस्त बॉम्ब टाकला. मी खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही या पंतप्रधान मोदींच्या गर्वोक्तीला काँग्रेसने आज सुरुंग लावला. भाजपाचे BS येदियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खाण माफियांकडून 2,900 कोटी रुपये गोळा केले व त्यापैकी 1,800 कोटी रुपये त्यांनी भाजपाच्या केंद्रीय समितीकडे आणि अन्य भाजपा नेत्यांकडे पोहोचवले. या भाजपाच्या केंद्रीय समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली व रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे. या पैशांच्या हिशोबाची व कुणाकुणाला पैसे दिले त्या नोंदींची एक डायरी असून त्या डायरीच्या प्रत्येक पानावर माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांची सही आहे. ही डायरी 2017 पासून आयकर खात्याच्या ताब्यात आहे. आज काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील 21 उमेदवारांपैकी 17 विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना यंदा एकूण 23 जागा लढवणार आहे. पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार यावेळी शिवसेनेने जाहीर केले आहेत. सॅम पित्रोदा यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्ती असून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबई इथेही असाच हल्ला झाला होता. तेव्हा देखील आपण विमाने पाठवू शकलो असतो पण मला ही भूमिका पटत नाही असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांवर विरोधक लष्कराची सतत बदनामी करत आहेत. विरोधकांकडून होत असलेल्या वक्तव्यांबाबत भारतीय नागरिकांनी त्यांना जाब विचारायला हवा असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने राजकारणात पाऊल टाकत भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपामध्ये आज प्रवेश केला आहे. गौतम गंभीरला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सीर याचा सहकारी जैश ए मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. सज्जादला लाल किल्ला परिसरातून गुरुवारी रात्री अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा व गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत. भारतीय जनता पक्षात दर दिवशी इनकमिंग सुरूच आहे. भाजपाने त्यासाठी वानखेडे स्टेडियम मधील गरवारे हॉलर्स बुक करून ठेवला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा व माजी खासदार AT पवार यांच्या सुनबाई भारती पवार व मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी भाजपात प्रवेश केला. उद्यापासून सुरू होणाऱ्या IPL मधील चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पहिल्या सामन्याची कमाई शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येईल असा निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते या रकमेचा धनादेश दिला जाईल अशी माहिती संघाचे संचालक राकेश सिंह यांनी आज ट्विटरद्वारे दिली. या पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakaal.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा आणि अपडेटेड रहा.